वाडोस ग्रुप ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. आमदार वैभव नाईकांनी या भागात नेमका काय विकास केला हे दाखवून द्यावं. वाडोसची जनता राणे यांच्या पाठीशी असून भाजपच्या नेतृत्वाखाली आम्ही विकास काय असतो हे दाखवून देऊ असं सांगत भाजप नेते विशाल परब यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उडवली आहे. वाडोस ग्रुप ग्रामपंचायतीत भाजपचा प्रचाराचा जोरदार शुभारंभ युवा नेते विशाल परब, ज्येष्ठ नेते दादा बेळणेकर, युवा नेतृत्व योगेश बेळणेकर यांच्या हस्ते करण्यात आला. श्रीदेव रवळनाथ मंदिरात श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला. नमस्कार, मी भरत केसरकर. खरं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी चर्चेची ग्रामपंचायत आहे ती म्हणजे वाडोस ग्रामपंचायती. आणि यामध्ये आपण बघतोय विशाल परब हे नेतृत्व करत आहे, त्याबरोबर दादा बेळणेकर. आज शुभारंभ झालेला आहे भाजपच्या वतीने. मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते आहेत हे या ठिकाणी उपस्थित आहेत. रवळनाथ मंदिरात नारळ फोडून आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. सुपर संडे रविवारच्या शुभमुहूर्तावर हा शुभारंभ झालेला आहे. निश्चितच संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या ग्रामपंचायतीवर आहे, कारण नारायण राणे आणि विशेषतः खासदार माजी खासदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक विशाल परब यांची ग्रामपंचायत आहे. आणि या ग्रामपंचायतीवर दादा बेळणेकर पण स्वतः मैदानात उतरले आहे आपल्यासोबत. विशाल परब आहेत, विशालजी काय सांगाल? फार मोठी जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे, शुभारंभ झालेला आहे. कुठच्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवताय? बघा, गेले कित्येक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि आमच्या कुडाळ तालुक्यावरती शिवसेनेचे आमदार आहेत. ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत. आमच्याकडे ह्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदसुद्धा शिवसेनेकडे गेलेली आहे. परंतु आम्ही मोदी साहेबांच्या विचाराची, राणे साहेबांच्या विचाराची व्यक्ती आहोत. आज आमच्या या वाडोस गावामध्ये विकास जो काय केला आहे तो फक्त भारतीय जनता पक्षाने केला आहे, मोदी साहेबांनी केला आहे, राणे साहेबांनी केला आहे. आमच्या गावाचे वरिष्ठ नेते, आमचे जिल्ह्याचे नेते दादा बेणेकर साहेब हे आमच्या गावाचं नेतृत्व करत आहेत. गेले कित्येक वर्ष नेतृत्व करत असताना लोकांचे छोट्या मोठ्या कामामध्ये ते अडचणीला धावून येतात. तसंच आमचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत. आमच्या 3 सीट उभ्या केलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या, आणि 3 सीट भरघोस मताने 1001% निवडून येणार प्रभाग एकमध्ये दोनमध्ये. तसंच इतर वॉर्डमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची लोकं आमची जी उभे केलेली आहेत ती भरघोस मताने नक्की निवडून येणार, एवढी आम्हाला गॅरंटी आहे. ह्याचं कारण असं आहे की गेले कित्येक वर्ष शिवसेनेचे आमदार 2 टर्ममध्ये असूनसुद्धा या गावामध्ये म्हणा किंवा पंचक्रोशीमध्ये म्हणा तालुक्यामध्ये कुठलंही काम झालेलं नाही. आणि लोकांना आता समजायला लागलेलं आहे की शिवसेना कुठलाही विकास करू शकत नाही, फक्त त्यांचं आश्वासन देणे हे एकच काम आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार निवडून येणार एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आमदार वैभव नाईक हे ह्या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक वाडीवाडी फिरत आहेत, काय सांगाल? बघा, आमचा भारतीय जनता पक्षाचा इथेच विजय होतो की एखाद्या आमदाराला गावाच्या वाडीवाडीवर फिरावं लागतंय. आम्हाला फिरावं लागत नाही, कारण आम्हाला लोकांना माहिती आहे की आम्ही लोकांनी जो शब्द देणार तो आम्ही नक्की पाहणार. त्यामुळे एखादा आमदार फिरतो याचा अर्थ तुम्ही समजून जायचं आहे की त्यांचे सीट नक्कीच येणार नाही आहेत. कृष्णदुरी म्हणतात की 9 च्या 9 जागा आपण शिवसेना जिंकेल, काय वाटतं? कसं आव्हान मोडीत काढण्यासाठी कसे सज्ज झालात तुम्ही? गेले कित्येक वर्ष कृष्णदुरी ही व्यक्ती कोण आहे ही गावातल्या लोकांना माहितीच नाही आहे. आणि गेले कित्येक वर्ष इथे भारतीय जनता पक्षाच्या विचाराचीच लोकं निवडून आलेली आहेत. आणि ह्याच्या पुढे सुद्धा आमचीच सत्ता राहणार आहे एवढं ठामपणे मी तुम्हाला सांगतो. विशाल जी, तुमच्याकडे दादा काय सांगाल, काय रणनीती असणार आहे ही ग्रामपंचायत घेण्यासाठी आणि काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढवताय? ह्याच्यापूर्वी आम्ही जे निवडणुकीच्या मुद्द्याच्या संदर्भात सर्व कार्यकर्ते आणि उमेदवार वगैरे एकत्र येऊनच बैठक घेऊन कार्यक्रम ठरवत असतो, आणि त्याचप्रमाणे आम्ही ह्याच्यापूर्वी विजय मिळवलेला आहे, ह्याच्या पुढे मिळवणार. परंतु आता जर शिवसेनेचं वगैरे इथे मतदान होत असेल किंवा त्यांना मतदान लोकांकडून होत असेल असं जर असेल तर आमदार साहेबसुद्धा या भागात फिरतात आणि प्रतिनिधित्व करतात. मग आता जो विषय झाला की आमदारांना इथे यावं लागतं आहे म्हणजे शिवसेनेचं कुठेतरी कमी पडतं आहे. आम्ही ह्याच्यावर पूर्णपणे मात करून भाजपचे 9 च्या 9 म्हणजे आंबेरी, कांदुळी, वाडोस आणि मोरा हे 9 च्या 9 सदस्य कोणत्या परिस्थितीत या सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने निवडून आणणार आणि ग्रामपंचायत भाजपचे आणणार. खरं तर योगेश बेळणेकर उपसरपंच होते, त्यांना तिकीट मिळालं होतं पण त्याने स्वतः माघार घेतलेले. काय पक्षाने जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीत काय आश्वासन दिलं आहे का? नाही, आश्वासन आम्ही काहीच घेतलेले नाही. परंतु ज्यावेळी एखादी व्यक्ती किंवा एखादा कार्यकर्ता
पक्षाचं काम करत असतो त्यावेळी पक्षाचं वरूनच लक्ष असतो की कुणाला द्यायचं कुणाला न द्यायचं. त्यामुळे आम्ही पूर्ण पक्षासाठी लढणार आणि पक्षाचीच रणनीती राबवून इथे निवडणूक लढून आम्ही सगळे उमेदवार निवडून काढणार. त्याच्यामुळे पुढची जी नीती आमची आहे ती मग पुढच्या टर्मला काय ते ठरेल, पण आजच्या घडीला आमचा एवढाच उद्देश आहे की पूर्ण ग्रामपंचायत 9-9 सीट काढून इथे भाजपची सत्ता आणायची. दादा खरं तर काय वाटतं विरोधकांचा डिपॉझिट जप्त करण्यासाठी तुम्ही कंबर कसलेले? तो विषय आम्ही सांगत नाही, पण आम्ही सांगितलं 9-9 सीट काढणार आणि कशा परिस्थितीत आम्हाला ते करायचं आहे एवढंच मी सांगू शकतो. अजून उमेदवार आहेत, ते काय सांगाल कोणकोण उमेदवार या प्रभागामध्ये आहेत आणि त्यांची निशाणे आणि नाव कसं आहे? 3 उमेदवार या प्रभागामध्ये आहेत, लक्ष्मण कृष्णा माडगूत, संजना संदीप माडगूत, चंद्रावती चंद्रकांत माडगूत. निशाणे आहे रिक्षा, फुटबॉल आणि बॅटरी असे निशाणे आहे. आपल्या भारतीय जनता पक्षाचे आम्ही 3 उमेदवार आहोत. विशालजी खरं बघायला गेलं तर ही ग्रामपंचायत फार मोठी प्रतिष्ठेची आहे, तुमची प्रतिष्ठा पण लागलेली आहे, जिल्ह्याचं लक्ष आहे, कशा दृष्टीने बघताय या निवडणुकीकडे? आम्ही जिल्ह्यात कुठे गेलो तरी ती विषय तो प्रतिष्ठेचाच असतो, म्हणजे गावातलाच असा नाही कुठेही जिल्ह्यात गेलो तरी. परंतु सर्वसामान्य लोकांसाठी ही इलेक्शन महत्त्वाचं आहे, कारण काय गावाचा विकास होणं गरजेचं आहे आणि आमच्यासोबत असणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत आणि भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांनी राणेसाहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत. त्यामुळे आम्हाला मत घाला म्हणून जबरदस्ती करायची गरज नाही, त्यांना माहिती आहे आम्हाला काय पाहिजे आणि त्यांना काय पाहिजे ते. त्यामुळे 100% इथे भारतीय जनता पक्षाचीच लोकांचा विजय होणार एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. 2009 राणेसाहेबांच्या पाठी माणगाव खोऱ्यातील सगळी जनता होती, विशेषतः ती 4 ग्रामपंचायत आहेत, गोटोस आहे, वाडोस आहे, आखेरी आणि वसुली, 4 पैकी 4 ग्रामपंचायत तुम्ही ताब्यात ठेवू शकता. ह्याच्यापूर्वीसुद्धा शिवसेनेने आम्हाला आमच्यावर मात करायचा प्रयत्न केला आहे, पण ज्या ज्यावेळी केला आहे त्यावेळी आम्ही 3-3 आणि 4-4 ग्रामपंचायत ह्या आम्ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे ठेवलेल्या होत्या आणि ह्याच्यापुढेसुद्धा ठामपणे मी सांगतो 4 ग्रामपंचायत ह्या भारतीय जनता पक्षाच्याच येणार आहेत. शेवटचे 4-5 दिवस शिल्लक आहेत, तुम्ही मैदानामध्ये उतरलात, काय रणनीती असेल तुमची आणि 5-6 दिवस तुम्ही मतदारसंघामध्ये ठाण म्हणून असणार आहात का? हो, शेवटचे आता 5 दिवस राहिलेले आहे, मी स्वतः या गावामध्ये फिरणार आहे, कारण भारतीय जनता पक्षाचा विजय होणं हा काळाची गरज आहे. मोदी साहेबांचे राणेसाहेबांचे विचार गावातील लोकांच्या तळातळात जाऊन पोचवणं हे आमचं कार्य आहे आणि आम्ही साहेबांचे कार्यकर्ते आहोत, ते लोकांपर्यंत त्यांचे उद्देश घेऊन जाणे हे आमचं काम आहे. धन्यवाद. आपल्यासोबत होते विशाल परब, दादा बेंडलेकर आणि त्यांचे उमेदवार. भाजपने आज वाडोसमध्ये रवळनाथाच्या साक्षीने श्रीफळ फोडून शुभारंभ केलेला पाहायला मिळतो. निश्चितच संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष राहिलेलं वाडोस ग्रामपंचायत. स्वतः दादा बेंडलेकर मैदानात उतरलेत, विशाल परब या ठिकाणी स्वतः आज मैदानात उतरले, त्यामुळे निश्चितच भाजपने दावा केला आहे की 9-9 जागावर विजय मिळून शिवसेनेचा धुव्वा उडवण्याचा त्यांनी घोषणा केली आहे. निश्चितच ही निवडणूक ही संपूर्ण जिल्ह्यावासियांसाठी एक रंगतदार निवडणूक असणार, त्यामुळे वैभव नायकांना पुन्हा एकदा धक्का देण्याच्या विचारात विशाल परब आणि दादा बेंडलेकर ही संपूर्ण टीम असल्यामुळे भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा जोश आलेला पाहायला मिळतो. कॅमेरामन हर्षलसह भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, वाडोस. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.